Mal mage udah mal mage re. Tambah general footage juga udah re. Pasti kita tambah general footage. आज आम्ही आमचे महानगराचे अध्यक्ष दीपकजी सूर्यवंशी त्या सोबत पाचोरा तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष आमोजी शिंदे आमचे प्रदेशाचे पदाधिकारी आणि विहारापण पासून तर तालुक्याचे अध्यक्ष गोपाळ चौधरी पासून तर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य काही शेतकरी बांधव आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आमदार हे देखील मुंबईला त्या बाबतीमध्ये गिरीश भाऊ सोबत त्या ठिकाणी आज या सगळ्या संदर्भामध्ये वक्तव्य मांडत आहेत. महत्त्वाचा विषय म्हणजे की शेतकऱ्यांवरचं संकट गारपीट आणि अतिवृष्टीतून कुठेतरी तो स्वतःला सावरत होता कोरोनानंतर तोपर्यंत कनेक्शन तोडण्याचा घाट या सरकारने घातला. कुठल्याही पद्धतीने आम्ही राजकीय म्हणून नाही पण वस्तुस्थिती म्हणून ती सांगतो की कनेक्शन तोडण्याचा इतका कळस त्यांनी चढवला की अधिवेशनामध्ये देवेंद्रजींना शेवटच्या दिवशी आकांड तांडव करून जेव्हा विरोध केला तेव्हा कुठेतरी यांनी धोरण घेतलं की आम्ही कनेक्शन तोडणे थांबू. पहिले तर सुरुवातीला महिनाभर तर मंत्र्यांचे आदेश प्रशासन ऐकत नव्हतं, कनेक्शन तोडणी सुरूच होती. मग कनेक्शन तोडण्याचा आदेश कुठेतरी थांबत नाही तोपर्यंत लोड शेडिंगचं दुसरा फास शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये अडकवण्याचं सरकारचं धोरण चालू आहे. अत्यंत विजेच्या संदर्भामध्ये या सरकारने शेतकऱ्यांचा जीवाशी खेळण्याचं पाप चालवलं आहे. कनेक्शन तोडण्याचं लोड शेडिंग चालवायची, विजेचा जो दाब पाहिजे जो सप्लाय पाहिजे तो असुरळीत द्यायचा, केळी उत्पादक असेल जे काही बागायत चालू आहे जे काही अतिवृष्टीने आता पाणी उरलंय हातात आलेले पिकं करप्त आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली की माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली जर आपण 3 दिवसाच्या आत विजेच्या संदर्भातल्या अडचणींवर पर्याय घेऊन जर आपण त्या ठिकाणी जिल्ह्यातलं नियोजन नीट केलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी मोर्चे घेऊन येऊ. कारण की शेतकऱ्यांचा जीव त्या ठिकाणी जातो. तुम्हाला सांगतो MERC म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या अहवालानुसार 2014 ते 2019 मध्ये शेतकऱ्यांना वीज बिल आकारताना यांनी कुठल्याही पद्धतीने रीडिंग नाही, धोरण नाही आणि आयोगाच्या अहवालात आलेलं आहे त्याच्यामध्ये निवृत्त अभियंत्याची समिती होती की 22,000 कोटी रुपये शेतकऱ्यांकडनं एक्सेस ज्यादा वसुली केलेली आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडनं किती करोड रुपये वसुली जास्त झालेली आहे. म्हणजे एका बाजूला आम्ही वीज बिल भरत नाही म्हणून कनेक्शन तोडायला तुम्ही पुढे येतात आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा 14 ते 19 मधल्या राज्यातला 22,000 कोटीचा वाटा MERC ने जो सांगितला आहे जो जी बिलं रिडिंग न घेता त्या ठिकाणी बंद कनेक्शन असतील काही येणं करता जी आकारली त्याचा हिशोब आम्हाला द्या. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की उद्या सुट्टी जरी असली तरी आम्ही तात्काळ त्या ठिकाणी याचा रिव्ह्यू घेऊन तुम्हाला तो अहवाल देतो. नंबर 1 नंबर 2 की तहान लागल्यावर वीर खोदणे हा प्रकार जो शासनाचा चालू आहे सध्या आम्ही त्यांना विनंती केली की केंद्र सरकारने राज्य सरकारला सांगितलं की बाबा रे आम्ही सोलर फीडर करून देतो तुम्हाला परंतु शेतकऱ्याला किमान दिवसा तास 10 तास वीज देता येईल याचं तुम्ही प्रयत्न करा. नगर नाशिकमध्ये आज सोलरवर फीडर झाले पण दुर्दैवाने जळगाव जिल्हा असा आहे की ज्याच्यामध्ये एकही फीडर सोलरवर झालं नाही. पैसा गुंतवायचा नाही राज्य सरकारला न जिल्हा नियोजन समितीतून पैसा द्यायचा आहे, राज्याला रुपये गुंतवायचा आहे. केंद्र सरकार सगळा पैसा द्यायला तयार आहे, धोरण आहे, ऍग्रीमेंट झालं आहे. केंद्राचं पॉवर मिनिस्ट्री आणि राज्याचं ऍग्रीमेंट झालं असताना गुंतवणुकीसाठी रुपये लागत नसताना प्रशासनाला सुद्धा देखील त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलंय. आम्ही कलेक्टर साहेबांना आज आदेश केले की साहेब जळगाव जिल्ह्यातलं त्यांनी सांगितलं की खडक्याचा आम्ही प्रस्ताव करतोय. आता सर आम्ही त्यांना सांगितलं की आता परिक्रमेनिमित्त आम्ही बघितलं मायाजी सारखं सबस्टेशन असेल, गिरड सारखं असेल, ज्या ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये सबस्टेशनच्या लगत किमान 20 ते 25 एकर जागा आहे तिथलं जर फिडर सोलरवर केलं तर किमान त्याला 8-10 तास पुरवठा जर मिळेल तर शेतकऱ्याला रिलीफ मिळेल. आणि म्हणून केवळ विरोधक या नात्यानं आम्ही आरोप प्रत्यारोप करत नाही तर त्याला पर्याय घेऊन देखील आम्ही आलेलो आहे. परंतु दुर्दैवाने या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला गांभीर्याने घेतलं जात नाहीये. म्हणजे 22,000 कोटीची वसुली नंबर 1, नंबर 2 3 ऐवजी 5 HP चे बिल आकारणे, 5 ऐवजी 7 चे बिल आकारणे, नंबर 3 MERC जो आयोग आहे त्याची परवानगी घेऊनच लोड शेडिंग हे त्या ठिकाणी केलं पाहिजे. परंतु त्याची परवानगी आहे का नाही ते कलेक्टर साहेबांना माहीत नाही. खरं तर 2003 मध्ये कायदा केलाय की वीज ग्राहकांना तक्रार समितीचे अध्यक्ष कलेक्टर आहेत
पण राजालाच माहित नाही दिवाळी कुठे आहे, कलेक्टरांनाच माहित नाही नक्की काय आहे. एमएआरसीची परवानगी न घेता हे लोड शेडिंग सुरू आहे. पेपरला प्रसिद्धी दिली पाहिजे, अट त्याच्यामध्ये आहे. नक्की फॉलो होतंय का नाही होते, म्हणजे कायद्याचं राज्य नाहीये, काय देत आहे एवढं फक्त या सरकारचं याच्याकडे लक्ष आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनाशी नवे नवे तर हाताशी आलेलं पीक घालण्याचं पाप जर हे होत असेल तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कार्यकर्ते हे सहन करणार नाही. 3 दिवसाच्या आत याच्यावर जर व्यवस्थित ऍक्शन प्लॅन आणि त्या संदर्भात जर तात्काळ रेमेडी घेऊन जर प्रशासनाने हालचाली केल्या नाही तर आम्ही जिल्हाभर तालुका न्याय आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजुमा भोळे, शेतकऱ्यांसोबत पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन आम्ही उग्र करू आणि शेतकऱ्यांना या अंधारातून प्रकाशाकडे आणणारा एक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करू. ठीक आहे, नमस्कार.